नमस्कार, SW मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. आज आपण चर्चा करणार आहोत अर्थसंकल्पावर. नुकताच मोदी सरकारने जो अर्थसंकल्प बजेट अंतरिम बजेट जाहीर केला त्या अर्थसंकल्पावर आपण चर्चा करणार आहोत. अपेक्षा होती त्याप्रमाणेच घोषणांचा पाऊस या अर्थसंकल्पामध्ये पडलेला आहे. आता ह्या अर्थसंकल्पाचा नेमका फायदा सर्वसामान्यांना किती होतो आहे, शेतकऱ्यांना किती होतो आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये मोदी सरकारला मतांचा पाऊस पडण्यात किती फायदा होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत अर्थतज्ज्ञ सुनील नाईक सर. त्यांच्याकडून ह्या सर्व विषयांवर आपण जर चर्चा करणार आहोत आणि ह्या मुद्द्यांबद्दल जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी पियुष गोयल यांनी हा अर्थसंकल्प आजच्या संसदेत मांडला, हा बजेट मांडला आणि त्याच्यामध्ये सुरुवातीच्या जवळपास 30-35 मिनिटं त्यांनी मोदी सरकारच्या ज्या काही योजना होत्या त्याबद्दल त्यांनी सांगितलं. कशा कशा योजना आम्ही दाखवल्या आणि त्या योजनांचा कसा कसा लाभ मिळाला त्या योजनांवरच त्यांनी बराचसा वेळ घेतला आणि त्याच्यानंतर हा बजेट मांडला आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर, कुठल्या कुठल्या योजना त्यांनी इथे मांडल्या आणि त्याच्याबद्दल त्यांनी यशस्वी झाल्या असं सांगितलं आलं. मग असं आहे ना की हे जे बजेट आहे हे असायला पाहिजे होतं वोट ऑन अकाउंट, बरोबर आहे, कारण हे 6वं बजेट आहे या गव्हर्नमेंटचं. पण हे गव्हर्नमेंटने पूर्ण बजेट प्रेझेंट केलेलं आहे, म्हणजे हे इंटरिम बजेट पण म्हणता येणार नाही आपलं, हे पूर्ण प्रॉपर बजेट आहे. आणि हे बजेट जे आहे हे इलेक्शनच्या आदल्या वर्षातलं बजेट आहे. 50 दिवसानंतर इलेक्शन लागतं आहे आपल्या देशामध्ये, त्यामुळे हे ही पूर्वतयारी आहे. म्हणजे हे बजेटपेक्षा हा BJP मॅनिफेस्टो म्हणतं आपलं येईल. त्याच्यामध्ये अर्धा वेळ त्यांनी घालवला होता की बा आम्ही आतापर्यंत काय काय केलं, किती गोष्टी आम्ही चांगल्या केल्या आणि आम्ही भविष्यात काय करणार आहोत. त्याच्या शेवटी म्हटलं की हा रोडमॅप आहे की पुढची 10 वर्ष हे कसं सरकार चालवायचं आहे ते. त्यामुळे या अख्ख्या बजेटच्या मागे अशी कुठेतरी भावना आहे या गव्हर्नमेंटची की आम्ही पुढची 10 वर्ष पॉवरमध्ये आहोत आणि आम्ही सत्तेत बसून हे आम्ही करणार आहोत. त्यामुळे आज त्यांनी काय केलंय की आणि त्यांनी 3 महत्वाचे जे काही आपल्या देशातले कॉम्पोनंट्स आहेत पॉप्युलेशनचे, एक म्हणजे फार्मर्स शेतकरी की ज्यांचा भयंकर रोष होता ज्याच्यामुळे राजस्थान मध्य प्रदेश या ठिकाणी त्यांना नुकसान झालं त्यांचं आणि गव्हर्नमेंट त्याच्या हातून निघून गेलं. आणि त्याच्यानंतर राहुल गांधींनी ज्या पद्धतीने प्रोपोगंडा केला आणि काही प्रॉमिसेस दिली त्याला काउंटर करण्यासाठी की ती सगळ्या नलिफाय करण्यासाठी या बजेटच्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी घोषणा करण्यात आलेल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, दुसरं म्हणजे यूथ की ज्यांचा रोष होता की आम्हाला बेरोजगारी आहे. तुम्ही बघितलं असेल तर या अख्ख्या बजेटच्या भाषणामध्ये कमीत कमी 10 ते 12 वेळा फायनान्स मिनिस्टरनी या स्कीममुळे एवढे जॉब जनरेट होतील, एवढी एम्प्लॉयमेंट मिळेल असं प्रत्येक वेळा त्यांनी परत बेरोजगारी कमी होईल. म्हणजे असं आहे की 4.5 वर्षात 4.5 वर्षामध्ये जो काही लोकांचा रोष आहे तो कुठेतरी या गव्हर्नमेंटच्या लक्षात आलेला आहे की आपण हा इश्यू आपल्याकडनं राहून गेलाय, आपल्या त्यावरती काहीतरी दुरुस्ती करायला पाहिजे. आणि असा प्रयत्न आहे की आम्ही अनएम्प्लॉयमेंट होऊ दिली नाही आणि भविष्यात पण होऊ देणार नाही. वस्तुस्थिती काय आहे याच्याबद्दल आपल्याला प्रश्नचिन्ह आहे, कारण आपण दररोज पेपरामध्ये वेगळ्या फिगर्स बघतो, वेगळे सर्वे येतात, ते खरे आहेत का खोटे ते आपल्याला कळत नाही. पण एक जाणीव लोकांमध्ये अशी आहे की बाबा आम्हाला रोजगार मिळत नाहीये, रुरल इंडिया असू दे का अर्बन इंडिया असू दोन्ही ठिकाणी, म्हणजे शहरात असू दे का ग्रामीण भागात असू दोन्ही ठिकाणी ही परिस्थिती आहे की लोकांना अशी नाराजगी आहे की आम्हाला जॉब्स तेवढे मिळत नाहीयेत. कारण काय की दोन मेन सेक्टर जे आहेत ना इकॉनॉमीचे, एक म्हणजे शेती आणि दुसरं म्हणजे रिअल इस्टेट, दोन्ही जे सेक्टर्स आहेत ते सध्या अडचणीत आलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. शेती कारण आपण बघतोय शेती आत्महत्या लोकांच्या होत आहेत अजूनपर्यंत, लोकांचं रोष त्याबाबतीत आहे. आणि दुसरं म्हणजे रिअल इस्टेट ही कम्प्लिटली आता डेड आहे, ही वस्तुस्थिती आहे. ती इंडस्ट्री जर बंद पडली असेल तर त्यामुळे त्याच्यामुळे जी जॉब जनरेट होतात या दोन्ही ठिकाणी जॉब जनरेशन बंद झालंय. त्याच्यातला तो रोष जो दोन ठिकाणचा लोकांचा आहे तो या गव्हर्नमेंटला ऍड्रेस करणं आवश्यक होतं आणि त्या दृष्टीने प्रयत्न या गव्हर्नमेंटने या बजेटमधून बराच केलेला आहे. सर, आता हा प्रयत्न आहे, आता याची अंमलबजावणी किती होते आणि त्याचा नेमका फायदा काय होतो हे सत्ता आल्यावरच कळेल. पण तत्पूर्वी हा जो एक महत्वाचा एक घोषणा करण्यात आली की करमुक्त उत्पन्नाची मर्यादा जी होती ती 2.5 लाखावरून 5 लाख करण्यात आली, त्याबद्दलचा नेमका किती लोकांना फायदा होईल? त्यांनी म्हटलं की जवळपास 3 कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे, करदात्यांना फायदा होणार आहे. सर, त्याबद्दल काय कसं आहे माहिती ना की BJP जो वोट बेस जो आहे ना तो बेसिकली मध्यम वर्ग हा त्यांचा बेस आहे, बरोबर आहे. आणि तो मध्यम वर्ग गेली 4 वर्ष वाढ बघतोय की आम्हाला तुम्ही 5 लाखापर्यंत एक्झाम्पशन ग्रँट कराल,
हे एक्झम्पशन ओव्हर ड्यू म्हणतात ना की हे मागच्या वर्षी की त्याच्या आदल्या वर्षी यायला पाहिजे होतं, पण ते बरोबर टायमिंग मॅच करून इलेक्शनच्या आधी आणलं गेलेलं आहे. मध्यम वर्ग आज भयंकर खुश आहे, कारण त्यांना हा जो आहे हा बेनिफिट डायरेक्ट आहे, आणि पुढच्या वर्षी त्यांच्या उत्पन्नावर लागणारा कर जो आहे थोडा त्यांना कमी लागणार आहे, त्यामुळे नॅचरली त्यांना त्या गोष्टीचा बेनिफिट मिळणार आहे. आणि तुम्ही बघितलं समजा तर 5 लाख बेसिक एक्झम्पशन, 1.5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आणि 2 लाखाचं हाउसिंग लोन असं ऍड केलं, 8.5 लाख रुपये अमाऊंट तुझी तयार होते, म्हणजे ऍव्हरेज 70,000 रुपये, म्हणजे साधारण 50,000 ते 70,000 रुपये या रेंजमध्ये ज्यांना पगार आहे इंडिव्हिज्युअलला, नवरा बायको दोघे असले दोघांना वेगळा पगार असतो, दोघांना बेनिफिट या गोष्टीचा मिळू शकतो. त्यामुळे हा जो क्लास आहे ना खूप मोठा क्लास आहे, ज्या क्लासला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर उद्यापासून माझे पैसे वाचले असा बेनिफिट मिळाला आहे, आणि त्यामुळे त्यांची सहानुभूती जी आहे ती निश्चित सरकारला मिळणार. त्यामुळे तो एक मोठा म्हणजे एकदम म्हणजे म्हणतात ना एक सर्जिकल स्ट्राईक हा म्हणतात तसा परफेक्ट केलेला आहे, बरोबर लोकांना जे आवडणार आणि लोकांना भावणार जे आहे ते या गव्हर्नमेंटने दिलेलं आहे आता लोकांना. म्हणजे ह्या माध्यमातून मोदी सरकारला निश्चितच आता एक आशा उत्पन्न झाली आहे की आपण सत्तेत परत 10 वर्ष राहणार आहोत, ज्या पद्धतीनं पियुष गोयल यांनी वारंवार उल्लेख केला. नाही कसं आहे की हे बजेट तुम्ही बघितलं ना, ते बजेट हे प्री सपोज म्हणजे हे गृहित धरून आहे की पुढची 10 वर्ष आम्हीच आहोत आणि आम्ही पुढची 10 वर्ष आम्ही रूल करणार आहोत. दुसरं काय केलंय की या बजेटची जी काही दिशा त्यांनी दिलेली आहे ती कोणी बदलू शकणार नाही असं व्यवस्था केलेली आहे. उद्या समजा चुकून किंवा दुसरे कुठलाही गव्हर्नर यावर्षी 5 वर्षात की 19 म्हणा का 24 तरी देखील त्यांना हेच फॉलो करायला लागणार आहे. ह्या बजेट तुम्ही 2 गोष्टी बघितल्या समजा या गव्हर्नमेंटने केलेल्या, आयुष्यमान भारत योजना जी आहे त्याच्यामध्ये 50 कोटी लोकांना कव्हर करायचं आहे, आणि पेन्शन स्कीम जी आता नवीन म्हणता येते त्याच्यामध्ये 42 कोटी लोकांना कव्हर करणार. हे तेच लोक असतील 42, पण एवढ्या मोठा आउटले या देशात जनरेट करणं इज नॉट अ सिम्पल टास्क. त्याच्यासाठी लागणारी फंडची प्रोव्हिजन ही प्रचंड लागणार आणि ती प्रचंड प्रोव्हिजन आपण करू शकणार की नाही हा सर्वात महत्वाचा प्रश्न. म्हणजे सरकारी तिजोरीवर बराच ताण येणार आहे, ताण येणार आहे, हँडल करता, पण कसं आहे की हा ताण जो भविष्यात येणार आहे ह्या गव्हर्नमेंटला फक्त 2 महिने उरले, 2 महिने ह्यांना ताण यावर काही सहन करायचा नाही फारसा, तो ताण पुढच्या गव्हर्नमेंटला सहन करायला लागेल. त्यामुळे कसं होणार आहे की जे काही काँग्रेस ज्या मॅनिफेस्टो तयार करेल त्यांना यात काहीच काउंटर करता येणार नाही, म्हणजे ते जे काही प्रॉमिस करणार होते ते ऑलरेडी या गव्हर्नमेंटने प्रॉमिस करून झालं, त्यामुळे नवीन तुम्ही प्रॉमिस काय करणार लोकांना, आता हा मुद्दा तिथे महत्वाचा होणार आहे. तो ताण लक्षात घेता येणाऱ्या 3-4 महिन्यानंतर याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो नाही. आता हे काही बजेट आहे, हे बजेट आता प्रेझेंट केलं गेलेलं आहे, हे आता उद्या अप्रूव्ह होईल, प्रेसिडेंटचा कन्सर्न मिळेल, त्यामुळे दॅट विल बी अ एन्फोर्स डॉक्युमेंट, इट्स अ फायनान्स बिल विच विल बी अप्रूव्ह, म्हणजे ते तो कायदा झाला त्यामुळे त्यालाच बदल करता येणार नाही. नवीन गव्हर्नमेंट कुठलंच मग उद्या आलं बदललं समजा चुकून माकून तर त्या गव्हर्नमेंटला देखील याच लाईन्स मध्ये पुढे चालावं लागेल, तेवढा यांनी फर्म इथे करून ठेवला ह्या बजेटमध्ये. निश्चितच म्हणजे हा जो काही वोट बँक ह्या करमुक्त करदात्यांकडून गव्हर्नमेंटला मिळणार आहे हा खरंच खूप मोठा असणार आहे आणि त्याचा निश्चितच फायदा होईल असं म्हणता येतं. दुसरा एक मुद्दा होता की शेतकऱ्यांना जवळपास अल्पभूधारक शेतकरी 6,000 रुपये त्यांच्या खात्यात वार्षिक जमा होणार आहे, तर शेतकऱ्यांचाही काही मिळेल का, की कारण 6,000 खूप जास्त मोठी रक्कम नाही आहे कसं वार्षिक पाहता. एक माणूस बघितला 6,000 रुपयाची रक्कम फार कमी आहे, पण नेशन ॲज अ होल बघितलं तर त्याला गुणाकार करण्यात रक्कम खूप मोठी तयार होणार आहे. दोन विषय आहेत, 6,000 मला पुरतात का एका शेतकऱ्याला हा प्रश्नचिन्ह आहे, कारण 6,000 म्हणजे वयाला 500 रुपये, घरात 5 म्हणाले तर पर हेड 100 रुपये मिळाले, सफिशियंट आहेत का या आजच्या परिस्थितीत, निश्चितच नाही. त्यामुळे हे 6,000 रुपये हे तसं बघितलं तर फार छोटी तुटपुंजी रक्कम आहे, परंतु गुणाकार भागाकार केल्यानंतर रक्कम खूप मोठी होणार आहे, त्याचा ताण गव्हर्नमेंटला पडणार आहे. आता हे कसं आहे की याच्यासमोर तुम्हाला बघायला हे पाहिजे की जे राहुल गांधी स्टेटमेंट केलं होतं की डायरेक्ट मनी ट्रान्सफर स्कीम आम्ही घेऊन येऊ, जी स्कीम तेलंगणामध्ये आहे ती आम्ही घेऊन येऊ, तर ती त्याने अनाऊन्स करायच्या आधी गव्हर्नमेंटने स्कीम अनाऊन्स केली, किंवा वन ऑफ मनी स्कीम जे म्हणतो आपण तू बोलायचं मी बोलतो आधी असं करून, कारण काय राहुल गांधी जे म्हणतोय तो आता बाहेर आहे, तो काही गव्हर्नमेंट आता नाही आहे, त्याच्या म्हणण्याचा अर्थ फारसा लागत नाही, पण हे आता फायनान्स मिनिस्टर म्हणतात त्याला एक त्याचा निश्चित लोकांचा विश्वास बसतो, कारण दॅट इज बिकम्स अ गव्हर्नमेंट स्टेटमेंट, त्यामुळे ते स्टेटमेंट त्याला व्हॅल्यू आहे. त्यामुळे आता बीजेपीने हा एक पॉईंट स्कोर केलेला आहे की जो काँग्रेस स्कोर करायचा प्रयत्न करत होता, म्हणजे जवळ 12 कोटी शेतकऱ्यांना म्हणजे 12 कोटी शेतकरी परिवारांना त्याचा फायदा होणार आहे असं म्हटलं, भरपूर मोठा बेस आहे हा 12 कोटी शेतकरी. आणि शेतकऱ्यांचा म्हणजे महाराष्ट्र किंवा इतरही याच्यात शेतकऱ्यांचा मुद्दा खूप मोठा झाला, दिल्लीपर्यंत शेतकऱ्यांनी काही दिवसापूर्वी आंदोलन केलं आणि शेतकरी आत्महत्या हा सर्वात मोठा गाजलेला मुद्दा गेल्या वर्षांमधला. बरोबर आहे, तर त्या मुद्द्यावर खूप मोठं लक्ष या बजेटमधून मोदी सरकारने केलं असं म्हणता येईल. हो नक्कीच.
यानंतर असंघटित कामगारांचा त्यांनी एक मुद्दा मांडला की ज्यामध्ये त्यांना पेन्शन देण्यात येणार आहे असंघटित कामगार, याच्याबद्दल काय सांगाल की नेमके कशा प्रकारे हे त्यांना मिळणार आहे, किती लोकांना कसं माहिती ना की आता काय की एम्प्लॉयमेंट जनरेशन नाही झालं असं गेले आपण 3 वर्ष ऐकतोय, बरोबर की नाही? त्यामुळे काय की जे काही असंघटित कामगार जे आहे ज्यांना आता कुठे त्यांना रेकॉर्ड नाही आपल्याकडे प्रॉपर, त्या लोकांसाठी काहीतरी करायला देशात पाहिजे, जेणेकरून ते लोक देखील वोटिंग या गव्हर्नमेंटला करतील, त्या दृष्टीने त्यांना ऍड्रेस करणं फार आवश्यक होतं. या गव्हर्नमेंटने काय केलं, आता म्हणतो की 42 कोटी लोकांना आम्ही पेन्शन देऊ शकतो. 42 कोटी इज अ व्हेरी व्हेरी बिग नंबर, खूप मोठा. त्यांचा रेकॉर्ड क्रिएशन, त्याला लागणारं फंडिंग, त्याला लागणारं सेटअप, हे अजून पण त्याच्याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नाही की ते पुढे कसं होणार आहे ते. पण आज अनाऊन्समेंट केली गेलेली आहे की त्या लोकांना एक रे ऑफ होप म्हणतं की आम्हाला असे कारण निर्माण झालेलं आहे किंवा भविष्यामध्ये आमचं काहीतरी हे गव्हर्नमेंट कल्याण करणार आहे. आणि तेवढ्याची असं आहे ना की तो जो कामगार जे काही सांगत आहेत ते लोक त्यांना आतापर्यंत कोणीच काही दिलेलं नाहीये, तुम्ही कोणतरी काहीतरी देत आहे ही मोठी गोष्ट त्यांची. आजपर्यंत मला कोणीच विचारलं नाही, हा कमीत कमी मला हे गव्हर्नमेंट विचारत आहे तरी, माझा विचार करते मोठी भावना आहे. म्हणजे अगदीच म्हणजे सर्वसामान्यपेक्षा बरेचदा आपण म्हणतो की हा त्याच्यापेक्षा खालचा वर्ग असतो आणि त्या वर्गाला दिलासा देणं हे खूप महत्वाची गोष्ट असते आणि त्याही वर्गाची संख्या काही कमी नाही आहे, मोठी आहे, मोठी संख्या आहे. तेव्हा निश्चितच या माध्यमातून त्या तो एक वोट बँक पुन्हा ती मिळणार आहे. 60 वर्षानंतर म्हणजे हे जे काही पेन्शन योजना जाहीर केली म्हणजे 100 रुपये प्रति महिना त्यांच्यामध्ये जमा होणार आहे आणि 60 वर्षानंतर ती त्यांना 3000 मिळणार आहे. बरोबर आहे. नाही कसं आहे की या स्कीम मध्ये बेसिकली गव्हर्नमेंट काय प्रयत्न केला आहे की इट इज ऑल फ्युचरिस्टिक. आज तुम्हाला काही मिळायचं काही नाहीये, तुम्ही आजपासून सेव्हिंग चालू करा आणि तुम्हाला यानंतर पैसे मिळतील. ही स्कीम सक्सेस या स्कीमचा अख्खा अवलंबून आहे की खरंच गव्हर्नमेंट लोकांपर्यंत पोहोचतं का, लोकांना कन्व्हिन्स करू शकतं का, लोकांचा विश्वास गव्हर्नमेंटवरती आहे का, आम्हाला वेळेत आमचे पैसे मिळतील का, या सगळ्या गोष्टीचा विचार करून नंतर स्कीमचं सक्सेस ठरणार आहे. आज गटकला स्कीम फॉर्म्युलेट केली गेली आहे पण ती प्रत्यक्षात तशी स्कीम इम्प्लिमेंट होऊ शकेल का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. ग्रॅच्युटीसाठी पण त्यांनी म्हटलं होतं की 2 कोटींची वाढ झाली म्हणते निर्वाह निधी योजनेमध्ये 2 कोटींची वाढ झाली पियुष गोयलने सांगितलं त्याबद्दल. नाही कसं आहे की बेसिकली अगेन परत मिडल क्लास जो आहे ना सगळं हे जिथे ऍड्रेस सुद्धा मिडल क्लास की तुम्हाला मिळणारी ग्रॅच्युटी जी आहे ती 10 लाखाची त्यांनी 30 लाख केली आहे, ती वाढून दिली आहे. आता इंटरेस्ट रेट्स इंटरेस्ट तुम्हाला 40,000 तुम्हाला टीडीएस कापला जाणार नाही, सँडेशन 40,000 ते 50,000 करणार जाईल. म्हणजे सगळे जे काही मिडल क्लासचे काही दुखणी जी होती ना त्या प्रत्येक दुखण्यामध्ये काही ना काही इलाज आता केला गेला. बाबा तुला ही अडचण आहे का, बरं ठीक आहे तुला 40,000 ते 50,000 केलं आता खुश हो. तुला बाबा काय सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना इंटरेस्ट टॅक्स कापला जातो, टॅक्स कापला जातो का, ठीक आहे तर 40,000 ते 50,000 करूया आपण. तुझा रेंटवर टॅक्स कापला जातो का, ठीक आहे आपण 1,80,000 आपण 2,40,000 करूया. म्हणजे काय केलं की प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी स्मॉल स्मॉल इश्यूज जे होते की जे लोकांना दुखत होते म्हणजे जसं ठसकत होते त्याच्यावरती प्रत्येक ठिकाणी मलमपट्टी केली. पण ही फक्त वरवरची मलमपट्टी असू नये याची अंमलबजावणी. हे कसं आहे की आता हा कायदा झाला तर आता मनोरंजन जे आपण होणार म्हणजे इन्कम टॅक्स मध्ये जे बेनिफिट दिले गेलेले आहेत दे आर टँजिबल, ते तुम्ही फील करू शकता की हे मला मिळाले मिळाले, ते भविष्यात देतील की नाही हा विषय राहत नाही काही, इट इज कमिंग बाय वे ऑफ अ लॉ. त्यामुळे आपोआप ते बेनिफिट सगळ्या लोकांना मिळणार, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट काही बदल नंतर करू शकणार नाही. याच्यामध्ये त्यांनी हा जो बेरोजगारीचा एक मुद्दा परत परत मांडला, त्या बेरोजगारीचा म्हणजे याच्यामध्ये त्यांनी जे काही सांगितलं की देशातल्या बेरोजगारीचा दर आता एक सर्वे आला होता काही दिवसांपूर्वी त्याच्यामध्ये 6.1% हा गेल्या दशकातला खूप मोठा टक्का होता जो बेरोजगारीचा वाढला होता, त्याबद्दल काय सांगू? बघा तो विषय जो आहे ना त्या गव्हर्नमेंटला कुठेतरी त्या गोष्टी जाणीव झालेली आहे की बाबा कुठेतरी बेरोजगारी हा विषय हा अडचणीचा आपल्याला होणार आहे. त्यामुळे तुम्ही स्पीच ऐकला असेल नीट, समजा त्या स्पीच कमी 10 ते 12 वेळा फायनान्स मिनिस्टरने रेफरन्स दिला की बाबा हे केल्यामुळे इथे एम्प्लॉयमेंट मिळाली, इथे जॉब क्रिएशन झाले, इथे जॉब क्रिएशन होणार आहेत. म्हणजे काय की त्यांनाही कळतंय की बाबा आपण कुठेतरी या ठिकाणी कमी पडले आहोत किंवा कमी पडले आहोत असं लोकांना वाटतंय. त्यामुळे लोकांची ती जी भावना जी आहे ती कुठेतरी आपण दूर करणं आवश्यक आहे. त्यामुळे या स्पीचमध्ये प्रत्येक ठिकाणी ह्याच्या गोष्टीचं आवर्जून त्यांनी सांगितलं की नाही की बाबा हे आम्ही ह्याच्यामुळे जॉब जनरेट झाले, ह्याच्यामुळे जॉब जनरेट झाले. कारण आणि दुसरं तुम्ही जो म्हणताय स्टॅटिस्टिक्स जे ते गव्हर्नमेंटने काउंटर केलंय, गव्हर्नमेंट की हे स्टॅटिस्टिक्स खरं नाही आहे, हे आम्हाला पुटअप केलं नाही आहे, आम्ही अप्रूव्ह केलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही म्हणताय अशी परिस्थिती प्रत्यक्षात नाही. ओके, पण कारण ह्या सगळ्याकडे बघता एक फायदा परत परत पियुष गोयलांचं म्हणणं हे होतं कारण युवकांचा म्हणजे युथ वोट जो आहे जो भयंकर मोठा वाढलेला आहे सध्या, भारत हा युवकांचा देश म्हणत जात आहे, तेव्हा तो युथ वोट मोदीकडे मोदी सरकारकडे खेचला जावा हाही एक त्याच्यामागे उद्देश असू शकतो. कारण काय तो रोज जो आहे ना मागच्या वेळेला इलेक्शन बघितलं म्हणजे 14 त्याला युथ सगळं अख्खं युथ हे मोदी सरकारच्या मागे होतं. कारण काय विथ द होप की बाबा
जी जुनी घाण जी आहे ती स्वच्छ होईल, आपला नवीन एक देश निर्माण होईल आपला, आणि आपल्या देशामध्ये चांगले दिवस आपल्या सगळ्यांना येतील. आणि जे प्रॉमिस अच्छे दिन, त्या प्रॉमिसचे व्यवस्थित लोक आले होते. आता हे जे सगळं केलेलं आहे हे त्या अच्छे दिन म्हणजे काय हे डिफाईन केलेलं ह्याच्यामध्ये आहे. त्यामुळे आता म्हणजे मोदी सरकारच्या अपेक्षित अच्छे दिन म्हणजे काय होते ते हे होते, हे आता गव्हर्नमेंट मला सांगण्याचा प्रयत्न करते. आता ते तुम्हाला अच्छे दिन वाटतात का नाही वाटत हा प्रत्येकाचा पर्सनल परसेप्शनचा विषय आहे. स्वतःचा वैयक्तिक त्याने विचार करायचा की बाबा मला हे पटलं का नाही पटलं. परंतु इन जनरल जे म्हणतो आपण की सामान्य माणसाच्या डोक्यामध्ये आज तरी हे आलेलं आहे की बाबा हे गव्हर्नमेंट जे आहे हे माझं भलं करणार आहे, त्यामुळे या गव्हर्नमेंटला मला वोट द्यायला पाहिजे असं एक साधारण भावना निर्माण होईल या बजेट नंतर. आणि हे बजेट अगदी बरोबर वेळेवरती आलेलं आहे, 2 महिन्यानंतर इलेक्शन आहे त्याच्या आधी बरोबर आलेलं आहे. त्यामुळे हे म्हणजे ह्याला म्हणतात मास्टरस्ट्रोक म्हणतात, मास्टरस्ट्रोक डेफिनेटली आहे. हे बजेट पेक्षा इलेक्शन मॅनिफेस्टो ऑफ द रुलिंग पार्टी असं त्याला म्हणता येईल आपला, कारण अख्खच्या अख्ख असं ज्याचं उतरवून ते मॅनिफेस्टो मध्ये येणार आहे. आणि काँग्रेसची अडचण ही होणार आहे की काँग्रेसला ह्याला काउंटर कुठेच याच्यापेक्षा वेगळे मुद्दे काँग्रेस काय मांडते हे पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे. एक शेवटचा मुद्दा, संरक्षण खात्यासाठी त्यांनी जवळपास 6,000 कोटींची तरतूद केली आहे. जगाचंही लक्ष निश्चित भारताकडे आहे, भारताच्या अर्थसंकल्पामध्ये किती खर्च करतं याच्याकडे पाहिलं जातं, तर त्या दृष्टीने काय सांगाल किती त्याचा फायदा होणार आहे? कसं आहे बघा, काय आहे की डिफेन्स बद्दल या गव्हर्नमेंटला बोलणं आवश्यक होतं, कारण डिफेन्स वरतीच राफेल करून दिवस आपण ताजा मुद्दा येतो. राफेल मुद्दा ताजा मुद्दा आहे, त्याच्या त्यांनी रेफरन्स उरीचा उरीमधलं त्यांनी बोलून दाखवलं जोश आहे. आणि आता शेवटी कुठेतरी गव्हर्नमेंट हे काउंटर करायचा प्रयत्न करते. राफेल हा विषय मुद्दा नव्हता, आणि आम्ही आतापर्यंत देशाच्या संरक्षणासाठी खूप पावलं उचललेली आहेत, आतंकवादी लोकांना आम्ही संपवलेली आहे. आणि त्यामुळे आम्ही आमचं एक पॉवरफुल गव्हर्नमेंट आहे. इव्हन कालची गोष्ट जी आहे, काल दुबईमध्ये 2 माणसांना घेऊन इथे आले गव्हर्नमेंट, सो इट इज अचिव्हमेंट बाय द गव्हर्नमेंट. सो गव्हर्नमेंट हॅज गॉट अ राईट टू क्लेम किंवा या आम्ही अचिव्हमेंट केले. त्यामुळे डिफेन्सचं बजेट त्यांनी वाढवलेलं जे आहे, त्याने काय 2 गोष्टी केल्या. एक त्यांनी की बा जे काही नेव्ही किंवा जे हार्डशिपमध्ये मिलिटरी आहे त्या लोकांना आम्ही बेनिफिट देऊ, म्हणजे कसं झालं की त्या लोकांना एक प्रमोशन केलेलं आहे. आता उरी किंवा सर्जिकल स्ट्राईक बघितल्यानंतर माणसाला असं वाटतं प्रत्येक भारतीय बाबा आपल्या देशामध्ये विशेष कधी घडलं, आपण दुसऱ्याच्या घरात जाऊन त्याला मारून येऊ शकतो परत, ही जी भावना निर्माण झाली आहे ती निर्माण आत्मविश्वास निर्माण झाला तो त्याच्यावरती या बजेटमध्ये त्यांनी प्ले करायचा प्रयत्न केला की ह्यातला ऍडव्हान्टेज त्यांना गेन करायचा. सो दे हॅव डन इट, सो दे हॅव गॉट अ राईट टू क्लेम इट, ॲज सिम्पल ॲज दॅट. शेवटचा प्रश्न सर, हे संपूर्ण बजेट पाहता मोदी सरकारला याचा फायदा किती होईल आणि सर्वसामान्यांना याचा फायदा किती होईल? 2 मुद्दे फक्त. सर्वसामान्यांना फायदा भरपूर होईल, आणि त्याचा फायदा मला म्हणजे इफ यू आस्क मी पर्सनली तर माझ्या म्हणण्याप्रमाणे हे इलेक्शन मोदी जिंकले विथ दिस बजेट. ही विल क्रॉस दॅट मॅजिक फिगर जी पाहिजे 50%, दॅट फिगर ही विल क्रॉस इझिली. आणि त्याने म्हणजे ह्या बजेट एवढं चांगलं बजेट त्याने आणलेलं आहे हे लोकांना ऐकून एवढं बरं वाटणार आहे, त्याला काउंटर करणं कोणाला शक्य नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये मोदी गव्हर्नमेंट हॅज स्कोर्ड अ पॉईंट हियर. आता ते लोकांपर्यंत कितपत हे पोचवतात, लोकांना हे कितपत एज्युकेट करतात ह्याच्यावर अवलंबून आहे. परंतु कसं आहे की मागच्या वेळा आपण बघितलेलं आहे की सोशल मीडियाचा वापर त्यांनी व्यवस्थित केला होता, तो वापर व्यवस्थित केला गेला तर हे बजेट लोकांपर्यंत पोहोचू शकतं. लोकांना त्या माणसाला तुला बाबा काय मिळालं ह्याचा त्या माणसांना मेसेज नीट दिला गेला, तुझा बेनिफिट या पद्धतीने एवढा झाला त्या माणसाला मध्ये कन्व्हिन्स करता आलं. तर शक्यतो एक मुद्दा पण सांगितलं की 50% मोबाईल डाटाचा वापर भारतात वाढलेला आहे आणि भारतात सर्वात जास्त स्वस्त डाटा आपण देतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी पण त्यांनी. कारण ते कसं आहे, दॅट इज द रेफरन्स टू रिलायन्स जिओ. काय की रिलायन्स बद्दल एक निगेटिव्ह कुठली झाली पब्लिसिटी, अनिल अंबानी जी असू दे का मुख्यमंत्री असू दे, अनिल अंबानी बद्दल थोडं वाईट कुठेतरी म्हटलं गेलं राफेल डील मध्ये, कुठेतरी त्याचं एक कुठेतरी ते म्हणाल की त्याला मरणपट्टी करणं, त्यासाठी हा प्रयत्न होता की बाबा एसजीओ मुळे लोकांचा फायदा झालेला आहे. सो दॅट इज अ कर्सरी रेफरन्स, पण इफ यू रीड बिटवीन द लाईन्स म्हणतो आपण ना, तर मला कळतं की हा रेफरन्स जो आहे तो कुठेतरी त्या गोष्टीला काउंटर करणे केलेला आहे. तर निश्चितच अर्थतज्ज्ञ सुनील नाईक आपल्यासोबत होते, त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं की हा संपूर्ण बजेट कसा असणार आहे, काय काय मुद्दे या बजेटमध्ये मोदी सरकारने मांडले. नुकतंच आता निवडणुका तोंडावर आहे, लोकसभा 2 महिन्यात निवडणुका आहे आणि ह्या निवडणुकानंतर खरं चित्र स्पष्ट होणार आहे या संपूर्ण बजेटचा. निश्चित गव्हर्नमेंटला फायदा होईल का नाही होईल हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. अच्छे दिन आले आहे हे 4 वर्षापासून मोदी सरकार म्हणत आहे, ते अच्छे दिन काय होते ह्या बजेटमध्ये त्यांनी सांगितलं, तेच अच्छे दिन कंटिन्यू राहतात का, येणाऱ्या 10 वर्ष आमची सत्ता राहते असं त्यांनी संपूर्ण बजेटच्या माध्यमातून चित्र उभं केलं आहे, ते चित्र तसंच पुढे राहतं का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. एच डब्ल्यू मराठी
नमस्कार, मी अतुल चव्हाण.